तर शेतकऱ्यांनी रक्ताने लिहिलेली ही पत्र राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे भाजपने सुपूर्द केलेली आहेत. आमच्या कारखान्याच्या जी सूचना पेटी होती त्याच्यावर हे पत्र ठेवले गेले. मेडिकली मीही चेक करून घेतलं, हे रक्ताचीच पत्र आहेत. त्याच्यामध्ये या लोकांनी आपली व्यथा याच्यामध्ये मांडली आहे. नाव यामध्ये कोणी आपला उल्लेख केला नाही आहे. हेही पत्रांची कॉपी आम्ही माननीय राज्यपाल साहेबांना दाखवली आणि आज या मीडियातर्फे आमचं सगळ्यांना आव्हान आहे की या अधिवेशनामध्ये सरसकट कर्जमाफी व्हायचा एक अध्यादेश ह्या सरकारने काढावा. आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 60,000 शेतकऱ्यांनी माननीय राज्यपाल महोदयांना पत्र लिहून ही कर्जमाफी कशी फसवी आहे अशा प्रकारचं पत्र दिलंय. जी काही राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा केली आहे, आताही गावोगावी याद्या लागल्यानंतर त्या याद्यांमध्ये 25%, 30%च्या वर लोक हे कर्जमाफीला पात्र ठरत नाही आहेत.